नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पंधरा महत्त्वाच्या ठळक घोषणा शिंदे फडणवीस सरकारने आज विधानसभेमध्ये महाअर्थसंकल्प बजेट सादर केलेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी पंधरा ठळक घोषणा आहेत ते आपण पाहूया शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत विदर्भ मराठवाड्यातील चौदा आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शेतापत्रकदारांना थेट आर्थिक मदत अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्या प्रतिवर्ष प्रति अठराशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आता दोन नंबरचं पाहूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विमा आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून आता शेतकऱ्यांवर कोणताही भार नाही राज्य सरकार भरणार हप्ता शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा तेतीसशे बारा कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार असल्याचं कळतंय ही एक आनंददायी शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे तर आता तीन नंबरची अपडेट आपण सविस्तर पाहूया तर तीन नंबरची अपडेट आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपयाचा सन्मान निधी नमो शेतकरी महासम्मान निधी योजना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारचा भर नमो शेतकरी महासम्मान निधी योजना प्रति शेतकरी प्रतिवर्ष सहा हजार रुपये राज्य सरकार देणार केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये प्रतिवर्ष मिळणार एक पॉईंट पंधरा कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे सहा हजार नऊशे कोटी रुपयाचा भार राज्य सरकार उचलणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे तेही प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेअंतर्गत चार नंबरचे अपडेट पाहूया मागेल त्याला शेततळे योजनेचा शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार आता मागेल त्याला शेततळे फळबाग ठिबक सिंचन शेततळाचे अस्तरीकरण मागेल त्याला शेडनेट हरित ग्रह आधुनिक पेरणी यंत्र कॉटन श्रेडर या योजनेवर एक हजार रुपये कोटी खर्च करणार असल्याचं या अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे आता पाच नंबरचे अपडेट पाहूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचे लाभ दोन हजार सतराच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देणार असल्याचं सांगितले महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले बारा पॉईंट लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये थेट जमा करण्यात असल्याचं या अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे ही।, ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे आता आपण पाहूया सहा नंबरचे अपडेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाकृषी विकास अभियान तर राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी महाकृषी विभाग अभियान राबवणार असल्याचं कळतंय पीक फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत तालुका जिल्हानिहाय शेतकरी गट समूहासाठी योजना एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार तर पाच वर्षात तीन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचं या अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाकृषी विभाग अभियान ही एक फायदेशीर ठरणार आहे आता आपण सात नंबरची अपडेट पाहूया तर सात नंबरची अपडेट आहे काजू बोंडवर प्रक्रिया केंद्र काजू फळ विकास योजना दोनशे कोटी रुपयाच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड काजू बोर्डूपेक्षा प्रक्रिया काजू बोर्डूला सात पट भाव उत्पादन वाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र कोकण चंदगड तसेच आजरा कोल्हापूर येथे काजू फळपीक विकास योजना पाच वर्षासाठी तेराशे पंचवीस कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता आठवी अपडेट पाहूया गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून लाभ ही दोन लाखापर्यंत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्याकडून आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही योजना राज्य सरकार राबवणार त्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण त्रास हा वाचणार आहे अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या एक लाखाहून आता दोन लाख रुपयापर्यंत लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंददाची अपडेट आहे म्हणजे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी एक लाख रुपये मिळत होते तर आता या ठिकाणी दोन लाख रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढची अपडेट पाहूया नऊ नंबरची तर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणणार एक हजार जैविक निष्ठा स्रोत केंद्र स्थापन करणार डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढ होणार तीन वर्षात एक हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी नैसर्गिक शेतीला देणार असल्याचं या अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे महाबजटमध्ये सांगितलेलं आहे तर तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र हे सेंद्रिय शेतीखाली आणणार असल्यामुळं आता शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे दहावी अपडेट पाहूया श्री अन्न उत्कृष्टा केंद्र सोलापुरात स्थापन करणार तर आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्र श्री अन्न अभियान दोनशे कोटी रुपयाची आर्थिक तरतूद सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टा केंद्र स्थापन करणार याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे श्री अन्न उत्कृष्टा केंद्र हे सोलापुरात स्थापन होण्यात असल्यामुळं आजूबाजूच्या जिल्ह्यांनासुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे आणि या ठिकाणी कमीत कमी दोनशे कोटी रुपयाची आर्थिक तरतूदसुद्धा केलेली आहे आता अकरावी अपडेट पाहूया शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना निवारा भोजन कृषी उत्पन उत्पन्न बाजार समिती शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता आता जे शेतमाल विक्रीसाठी त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती जात होते त्यांना खाण्यापिण्याच्या अडचणी होत्या त्या आता दूर होणार आहेत आता बारावी अपडेट पाहूया शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफार्मर योजना प्र कृषी पंपांना वीज जोडण्या वीज ट्रान्सफर नसल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी पंचाहत्तर हजार रुपये वार्षिक भाडेपट्टा दिवसा वीज पुरवठ्यासाठी तीन वर्षात तीस टक्के कृषी वीज वाहिनीचे सौर ऊर्जीकरण नऊ पॉईंट पन्नास लाख शेतकऱ्यांना लाभ प्रधानमंत्री कुसुम योजनेतून एक पॉइंट पन्नास लाख सौर कृषी पंप प्रलंबित शहाऐंशी हजार त्र्याहत्तर कृषी पंप अर्जदारांना तात्काळ वीज जोडणे उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीज दर सवलतीची मुदत आता मार्च दोन हजार चोवीसपर्यंत मिळणार आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर ही योजना अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आता तेरावी अपडेट पाहूया तापी महापुनर्प्रकल्प कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्प केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून धाराशिव बीड जिल्ह्यातील एकशे तेहतीस गावांना सिंचन लाभ या प्रकल्पासाठी अकरा हजार सहाशे सव्वीस कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर आता चौदावी अपडेट पाहूया नागपुरात कृषी सुविधा केंद्र विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र नागपुरात डॉक्टर प पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश या केंद्रासाठी दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये देणार तर नागपूर जिल्ह्यातील नागपूर काटोल कळमेश्वर अमरावती जिल्ह्यात मोर्शी बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र या ठिकाणी वीस कोटी रुपयेची तरतूद करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे नागपुरात कृषी सुविधा केंद्र असल्यामुळे संत्रा उत्पादकांना मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे तर या विदर्भात संत्रा प्रक्रियासुद्धा केंद्र या ठिकाणी करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हा महाअर्थसं संकल्प आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेला आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा हा फायदा सुद्धा होणार आहे तर अशा प्रकारचा हा महाअर्थसंकल्प होता तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व गेर करा